आमची वाट मोकळी करत बायपण दारी देवा मिरवूया. ज्याला स्त्री आई म्हणून कळली तो जिजाऊंचा शिवबा झाला. ज्याला स्त्री बहीण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला. ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळली तो राधेचा श्याम झाला. आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली तो सीतेचा राम झाला. आजची स्त्री चूल मूल आणि करिअर कौशल्याने हाताळतीये. तारेवरची कसरत करताना नवजीवन साकारतीये. चला तर मग बघूया काय आहे तिची कहाणी. एक आईचा एक ताईचा.
आयुष्य संपलं आणि आपण स्वतःसाठी जगलोच नाही. कधीच कुणी म्हणत नाही, थांब श्वास घे.